नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनानं थैमान घातलंय, त्यामुळे प्रशासनानं बाजार समित्या बंद ठेवण्याचं जे पाऊल उचललं त्याचं आम्ही स्वागत करतो, पण बाजार समित्या पूर्ण बंद ठेवल्या तर शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होईल, विशेषतः भाजीपाला आणि कांदा उत्पादक देशोधडीला लागेल, म्हणून कडक नियम करून आणि पर्यायी व्यवस्थेचा आधार घेऊन बाजार समित्या तत्काळ सुरू कराव्यात, शेतकरी निश्चितच सर्व नियम पाळेल आणि प्रशासन बाजार समितीला सहकार्य करेल याची खात्री आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांनी पत्रात म्हटलं. वेळेवर येतोय, पुढल्या पिकांसाठी भांडवल उभं करणं गरजेचं आहे, म्हणून शेतकऱ्यांना कांदा विकणं सुद्धा गरजेचं आहे. 11 दिवस जर मार्केट बंद राहिले, 11 दिवसानंतर अचानक आवक वाढेल आणि आता जो थोडाफार 11-12 रुपये भाव मिळतोय तो भाव सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार नाही, म्हणून भाजीपाला उत्पादक शेतकरी देशोधडीला लागतील, कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागतील, म्हणून मी स्वतः पत्र लिहून भुजबळ साहेबांना बाजार समित्या चालू करण्याची विनंती केलेली. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, निफाड.